पावसाने दांडी मारल्यामुळे राज्यामध्ये दुष्काळी वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे राज्य सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयारीमध्ये असल्याचे संकेत गुलाबराव पाटलांनी दिले. पहा याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात कृत्रिम पाऊस पडणार. राज्यावर दुष्काळाचं मोठं संकट. सरकार सुरू करणार वॉर रूम. राज्यात 3 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला, यामुळे उगवलेली पिकं करपू लागली. संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालं. यावर दिलासा देण्यासाठी कृत्रिम पावसाचा विचार सुरू असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. तर एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी आमदारांना वाटल्या जाणाऱ्या निधीचा संदर्भ देत यावरून सरकारला टोला लगावला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देतात आणि तोच निधी जर इकडे कृत्रिम पावसासाठी केला, तोच निधी जर शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादकांसाठी खर्च केला, तोच निधी जर अन्य शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी खर्च केला, गोरगरीब माणसासाठी केला, महागाई कमी करण्यासाठी केला, तर मला वाटतं याच्या माध्यमातून दिलासा मिळू शकेल. कृत्रिम पाणी टंचाईचे पाणी पाट्याचा या ठिकाणी सुद्धा मागणी होते आहे, पण शास्त्रज्ञांच्या माध्यमातून त्याच्यावर विचार करणं सुरू आहे. दुसरीकडे दुष्काळाच्या या भीषण संकटांचा सामना करण्यासाठी मंत्रालयात दुष्काळ नियंत्रण वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय येणार आहे. या वॉर रूम मधून मुख्यमंत्री दुष्काळ नियंत्रणाचा आढावा घेतील. पावसानं दडी मारल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावांना आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जाऊ लागलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्यानं यंदा ऑगस्ट मध्येच दुष्काळाचं भीषण वास्तव समोर आलंय. साताऱ्यात 78 गावं आणि 400 वाड्यांना, नगरमध्ये 66 गावं आणि 379 वाड्यांना, पुण्यात 34 गावं आणि 274 वाड्यांना, सांगलीमध्ये 28 गावं आणि 176 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात आलाय. असा एकूण 5 जिल्ह्यातल्या 152 गावं आणि 940 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 22% इतकाच पाऊस पडला, यामुळे सरकारनं पिकं वाचवण्यासाठी कृत्रिम पाऊस तरी पाडावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 3 दुष्काळी राज्यांमध्ये यापूर्वी असे प्रयोग करण्यात आले आहेत. यापूर्वी कर्नाटकमध्ये 2003 मध्ये, महाराष्ट्रात 2003 आणि 2004 मध्ये, तर आंध्र प्रदेशात 2007 मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग अमेरिकन कंपनीद्वारे करण्यात आले. 2009 ते 2011 मध्ये पुण्याच्या IITM तर्फे कायपिक्स नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठोस उपाययोजना होताना दिसत नाही आहे अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होती आहे. आता कृत्रिम पाऊस फक्त चर्चेच्या पातळीवर राहतो का प्रत्यक्षातही पडतो तेच पाहायचंय. संजय महाजन, साम टीव्ही न्यूज, जळगाव.